आणखी एका गाभण हरिणीला वाचवण्यात यश. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. पाण्याच्या शोधात वन्यजीव लोकवस्तीत येण्याच्या घटनांची देखील सुरुवात झाली. असाच प्रकार नांदुरा शहरात दोनदा घडलाय. एका आठवड्यापूर्वी डागा पेट्रोल पंपाजवळ एका हरिणीला कुत्र्यांनी गंभीर जखमी केले. वैभव वक्ते यांच्या सांगण्यावरून अमर रमेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत वन विभागाला संपर्क करून त्यावर उपचार करून सुखरूप वन विभागाच्या ताब्यात दिले होते. तसेच पुन्हा 19 मार्च रोजी अमित पवार यांना असेच एक हरिण कुत्र्याच्या तावडीत सापडल्याचे आढळले. त्यांनी उपस्थितांच्या साह्याने हरिणाची सुटका करून सामाजिक कार्यकर्ते अमर पाटील यांना सदर घटना सांगितली असता त्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून जखमी हरिणीला उपस्थित सहकाऱ्यांच्या मदतीने सरकारी दवाखान्यात नेले. परंतु सुट्टी असल्यामुळे दवाखाना बंद होता म्हणून डॉक्टर चेतन वनारे यांना संपर्क केला आणि त्यांनी दवाखान्यात पोहोचवून जखमी हरिणीवर उपचार सुरू केले. उपचारानंतर ही हरिण गर्भवती असल्याचे निदर्शनात आले. या हरिणीला वनविभाग अधिकारी मनीषा बावणे यांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी डॉक्टर चेतन वनारे, डॉक्टर शिंदे, अमर पाटील, अमित पवार, शुभम पाठक, मिरगे, किरण चोपडे, आशिष जयस्वाल, पवन मोरे, प्रमोद डोसे व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.